आणि मी हे का करतो, कारण मला या सगळ्यांशी सामना करून माझं मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवायचं. हिंदी चित्रपट करणं किंवा हिंदी चित्रपटात काम करणं हे माझं अजिबातच स्वप्न नाही आहे. मला असं वाटतं की माझा ज्या सिनेमाची भारतातल्या सुरुवात मराठी भाषेत झाली, ज्या चित्रपटाची सुरुवात मराठी माणसाने केली, त्याच राज्यात त्याच भाषेतला चित्रपट आज भिकाऱ्यासारखा लोकांच्या दारात उभा आहे की तुम्ही या आणि आमचा सिनेमा बघा. मला असं वाटतं ही परिस्थिती बदलण्यासाठी आज माझ्याबरोबर फक्त मी एकटा नाही, तर माझ्याबरोबर आज अनेक मराठीतले लेखक, दिग्दर्शक, निर्माते आहेत, कलाकार आहेत की जे नवीन नवीन पद्धतीने वेगवेगळे विषय लोकांसमोर आणतात. आता गरज आहे ती हिंदीमध्ये नेण्यापेक्षा सुद्धा. आणि आता सर काय झालंय की आता नेटफ्लिक्स आणि या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आता तुम्ही कुठल्या भाषेत चित्रपट करता ह्याला महत्त्व नाही, कारण आता इंग्लिश सबटायटल सगळ्या चित्रपटांना असतं. आणि जसं कट्यारच्या बाबतीत माझा अनुभव फार सुंदर आहे की कट्यार जितका मराठी लोकांनी बघितला तितकाच तो अमराठी लोकांनी सुद्धा बघितला, आणि चांगल्या चित्रपटाला भाषा नसते. आणि माझ्या भाषेत जर मला चांगला चित्रपट करता आला तर ह्याच्यासारखं दुसरं सुख नाही. म्हणजे लोकमान्य टिळक, बालगंधर्व किंवा ह्याच्या पुढचेही जे चित्रपट आहेत ते मराठीच मी करेन, पण ते असे चित्रपट मी करेन की जे जास्तीत जास्त नॉन मराठी लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना चांगला सिनेमा बघायला जर पर्याय दिला तर त्यांचा पहिला पर्याय मराठी असला पाहिजे, हे माझं सुख. क्या बात आहे, क्या बात आहे. काय होतं की आपल्या इकडचं बजेट आणि आजकाल लोकांची म्हणजे नवीन पिढी येते, हे ठीक आहे की आपल्या वयाची म्हणजे आपण समवयस्क असलेले त्या वयापर्यंत ठीक होतं. नवीन पिढीचे विचार एकदम त्यांना जगभर त्यांचं आता बसल्या ठिकाणी मोबाईलवर एकदम वेगवेगळं पाहिजे. मराठीतलं आपलं बजेट पण कमी असतं किंवा खर्च कमी असतो, कारण तो रिटर्न पण मिळाले पाहिजे लॉसमध्ये पण पाहिजे. अशा याच्या थोडंसं पुढे जाऊन मराठी चित्रपट टिकावे. आता हे ठीक आहे लढा, सैनिक आहे म्हणून सैनिक लढा देणारच आहे, फक्त दुमत नाही आहे. पण पुढे जाऊन की अजून पुढे जाऊन काय करायची इच्छा आहे? आता परत येतातच आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे की म्हणजे जितका अभिमानी प्रेक्षक सुदैवाने साऊथच्या सर्व भाषेतल्या चित्रपटांना लाभला आहे, तितका अभिमानी प्रेक्षक दुर्दैवाने आमच्याकडे नाही आहे. आता ही परिस्थिती आहे तर ती आहे. दुसरी गोष्ट, सिनेमामध्ये जर मला लोकांना आणायचं असेल तर मला म्हणजे सामाजिक चित्रपट मी न करण्याचं कारण मेकर म्हणून मला काय असं वाटतं की ऑलरेडी माणसं खूप स्ट्रेसमध्ये आहेत. ऑलरेडी त्यांना आयुष्यात खूप अशा गोष्टी आहेत की ज्याच्यातनं त्यांना कसा वेळ काढून ते घरी कसा वेळ देतात त्यांचं त्यांना माहिती आहे. तर इतक्या स्ट्रेसफुल असलेल्या माणसाला पुन्हा 2 तास जाऊन मी काहीतरी आयुष्याचं शांतपणे शिकवण्यात मला काही रस नाही. म्हणजे आपल्याकडे ज्ञानेश्वरांपासून ते अगदी संत नामदेवांपासून गाडगे बाबांपर्यंत अनेक मोठी संत परंपरा 800-900 वर्ष आपल्याकडे चालू आहे. जर समाज बदलायचा असता तर माझ्यापेक्षा सुद्धा जास्त मोठे संत आहेत, त्यांनी तो केव्हा बदलला असता. पण इतके संत होऊन गेल्यानंतर सुद्धा समाज बदलत नाही आहे, तर पुन्हा सामाजिक चित्रपट करून लोकांना उपदेश करण्यात काय अर्थ आहे हा मला खरंच महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि ज्याला ज्या प्रकारचा चित्रपट करायचा त्यांनी तो करावा. पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत दुर्दैवाने असं घडलं आहे की मराठी चित्रपटांवरती एक सामाजिक चित्रपटाची अतिरिक्त जबाबदारी आपण दिली आहे. ती कशा करता? तो फक्त मनोरंजनात्मक असू शकत नाही का? तो फक्त लोकांच्या आनंदासाठी असू शकत नाही का? आपल्याकडे ना काही काही पाप पुण्याचे फार भयंकर विचार आहेत आणि ते कधी कधी खूप डिस्टर्ब करतात. म्हणजे जन्माला आल्यापासून आपल्याला काय शिकवलं जातं की तू मरताना असं काहीतरी कर की तुला मोक्ष मिळेल. अरे पण जीवन कसं जगायचं हे मला कोणी शिकवत नाही. आणि ते जर मला आनंदाने जगायचं असेल, ते जर मला आवडत्या क्षेत्रात काम करायचं असेल, ते जर मला एखाद्या गोष्टीतून आनंद मिळायचा असेल, तर तो मिळण्यापेक्षा मी मेल्यानंतर स्वर्गात कसं जाईल ह्याच्यातच माझं आयुष्य जातं. आणि मग काय होतं, हे मधलं जे आयुष्य माझं जे काही वर्षांचं असेल ते मी जगायचं विसरून जातो, त्यातला आनंद मिळवायचा विसरून जातो. मला असं वाटतं की माझा सिनेमा हा लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल. मग तो जसं कट्यार गेल्यानंतर, कट्यार करताना मला अनेक लोकांनी सुरुवातीला विरोध केला की आता कोण नाट्यसंगीत बघणार आहे, आता कोणाला नाट्यसंगीत बघायचं आणि कोणाला क्लासिकल बघायचं आहे. पण मी म्हटलं कोणाला बघायचं आणि हा मुद्दाच नाही, मला आवडतं म्हणून मी करतोय. कारण मला क्लासिकल म्युझिक आवडतं, मला नाट्यसंगीत आवडतं आणि माझ्या आनंदासाठी मी करतोय. लोकांना त्याच्यातनं काय मिळालं हा महत्त्वाची भागच नाही आहे. पण तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यात त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी होती की ज्या मुलांचा मराठी नाट्यसंगीताशी आणि शास्त्रीय संगीताशी काही मात्र संबंध नाही आहे, अशी 1.5-2 वर्षाच्या मुलांपासून ते कॉलेजच्या मुलामुलींपर्यंत एक अख्खाच्या अख्खा ज्याचा म्युझिकशी संबंध नाही, क्लासिकलशी असा एक मोठा वयोगट त्या म्युझिकशी जोडला गेला, मराठी सिनेमांशी जोडला गेला, ती मुलं आज क्लासिकल म्युझिक शिकतायत, ती पेटी वाजवायला शिकतायत, तबला वाजवायला शिकतायत,
तर मला असं वाटतं की न ठरवता त्या मुलांच्या आयुष्यात, त्या माणसांच्या आयुष्यात खूप आनंद निर्माण केला गेला. आणि आज एक कट्यारचं नाव काढल्यावर कोणाच्या चेहऱ्यावर दुःख नाही येत, एक स्माईल येत. मला असं वाटतं माझ्या चित्रपटाने ते केलं पाहिजे. लोकांच्या आयुष्यात खूप स्ट्रेस आहेच आहे, त्यांना सतत कोणत्याकडे शांतपणे शिकवतोय. टी व्ही लावले की ते आस्था चॅनलवरती कुठले तरी बाबा बुवा शिकवतात, आयुष्यात आई बाबा शिकवतात, बायको शिकवते, नवरा शिकवतो, मित्र शिकवतात, शाळा शिकवते, कॉलेज. सतत येणारा माणूस काहीतरी शांतपणे शिकवतोय. कोणीतरी जीवन असं जगलं पाहिजे, तसं जगलं पाहिजे. मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन फक्त आनंद देणारं काहीतरी असू देत ना, जे कदाचित मी करतोय. तेच तू कशातनं शिकला की मी कशातनं शिकलाय की कलाकारी कशातनं शिकलाय सगळ्यांमध्ये प्रत्यक्ष जो अनुभव येतो रोजच्या वावरण्यातला आणि पुस्तकातून आधी कशातनं. मला असं वाटतं रोजच्या जगण्याचाच अनुभव तुमचा महत्वाचा आहे, त्याच्यानंतर पुस्तकं तुम्हाला समृद्ध करतात, वाचन तुम्हाला समृद्ध करतं. पण रोजचं जगणं जर तुम्ही अनुभवलं नाही तर तुम्हाला काही अर्थच नाही. मी आत्ता जे जे सिनेमे प्लॅन करतोय त्याच्यातला एकही सिनेमा त्या सगळ्याचा विषय सोशल आहे, पण ते सगळे मनोरंजनाच्या माध्यमातून. त्याचा विषय अजिबात लोकांच्या आयुष्यात दुःख निर्माण करणं आणि स्ट्रेसफुल त्यांना आयुष्य जगायला लावणं हा उद्देशच नाही आहे. माझा उद्देश हा आहे की मुळात ते मराठी सिनेमाला नोकरी होते, ते जर आले तर त्यांना काही एखादा वेगळा मी सामाजिक चित्रपट दिला तर ते पण बघतील. पण आधीच माझ्याकडे प्रेक्षक नाही आहे, त्याच्यात मी अजून तर त्यांना शांतपणे शिकवायला गेलो तर आहेत ते चार लोक पण निघून गेले तुम्ही दाखवणार कोणाला पिक्चर. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की 5-5 6 पिक्चर रिलीज होतात एका आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात त्यातला एकही चित्रपट दिसत नाही आहे. काय भीषण परिस्थिती आहे, म्हणजे आमची आमचा पण मूर्ख पण आहेच आहे करणाऱ्यांचा आणि बघणाऱ्यांना तर तो नकोच आहे. मला असं वाटतं की म्हणजे अगेन मी याच्यावरही खूप काम करतो मुलांसाठी की नापास झाल्यानंतर आपल्याकडे अजूनही लोक छोटी छोटी मुलं आत्महत्या करतात 9वीच्या रिझल्टवरून, 8वीच्या रिझल्टवरून, 12वीच्या रिझल्टवरून. म्हणजे त्यानं किती प्रकारे मार्केट केले गेले बघा की तू पास झालास तरच तू जगायला लायक आहेस, अंगातून आलाय गेस. तर मला असं म्हणायचं की माझं आयुष्य ठरवणारे हे परीक्षेतले फालतू मार्क कोण आहे? आणि मी तर पुण्याच आहे ना, आपण तर कोणासोबत. आमचं आयुष्य ठरवणारे हे मार्क कोण आहेत? आणि मला येतं हे मी तुम्हाला काय सांगायचं? मुद्दा भाग वेगळा. पण मला असं वाटतं की नापास होणं ही काही आयुष्यातली शेवटची घटना नाही आहे. नापास होणं मला असं वाटतं तुमचे चांगल्या आयुष्याची सुरुवात आहे. क्या बात आहे. मी जर नापास झालो नसतो तर मला कळलंच नसतं की मी काहीतरी वेगळं करू शकतो. मी तेच करत राहिलो असतो की जे पास झाल्यानंतर करतात. बऱ्याच वेळेला पास होण्यापेक्षा सुद्धा नापास होणं ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक आनंदाने साजरा करण्यासारखी घटना आहे मला काय असं वाटतं. म्हणजे लोक यश साजरं करतात ना, आपण पास झालो बोर्डात आलो तर सेलिब्रेट करतात. मला असं वाटतं आणि मी हे केलंय. आम्ही माझ्या कॉलेजमधले आम्ही 6 जण, मला माहित होती की कोणकोण नापास होणार, त्यांनाही माहिती होती कोणकोण नापास होणार. तर ज्या दिवशी आमचा पहिला पेपर आम्हाला आला नाही त्या दिवशी आम्ही अजिबात दुःखात जाऊन रडलो नाही किंवा गणपतीला गेलो नाही किंवा आता पास करा वगैरे म्हणलं नाही. आम्ही एक जाऊन सारस बागेत भेळ खाल्ली आणि आम्ही सेलिब्रेट केलं की आम्ही आता नापास होणार. पण नापास होण्यासारखा आनंदच नाही दुसऱ्या आयुष्यात. कारण नापास जर तुम्ही झालाच नाहीत ना तर तुम्हाला पुढे जायचे रस्तेच दिसणार नाही. तुम्ही सतत पास होत गेलात तर तुम्हाला असं वाटत की एका पॉइंटला ना आयुष्य खूप निरस होत असत आणि मग त्यातली गंमतच निघून जाते. मला असं वाटतं की नापास झालं पाहिजे. जसं शाळेत आपण लहान मुलं असताना आपण पडलं पाहिजे, धडपडलं पाहिजे, जखमी व्हायला पाहिजे, लागलं पाहिजे, तर आपल्याला गोष्टी कळतात, आपण सांभाळून राहतो. आपण जर नापासच झालो नाही ना तर आपल्याला पास होण्यातलं किंवा त्याच्यासाठी झटण्यातली गंमतच आपल्याला कळत नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात नापास झाला हा जगातला माझ्या सगळ्यात आनंदाचा क्षण आहे की मी नापास झालो. मी काय माफी म्हणून सांगतो. येस आय फेल. पण दुःख एवढंच आहे की ते बिचारे नापास झाले म्हणून त्यातले काही आपले मित्रमंडळी आत्महत्या करतात, जी फार लांछनास्पद घटना आहे आजही आपल्या समाजात. कारण त्यांना खरंच असं वाटतं की पास झाले तरच ते जगायला लायक आहे. मला कारण मित्रांना हे सांगायचं आहे की मुलांनो जे लोक पास होतात तर ते पास झाले म्हणून परमेश्वर त्यांचं आयुष्य 4 वर्षांनी वाढवत नाही आणि तुम्ही नापास झालात म्हणून तुमचं आयुष्य 4 वर्षांनी कमी करत नाही. तो सगळ्यांना सारखंच आयुष्य देतो. तुम्ही स्वतःच नुकसान करून घेता आणि तुम्ही असा निर्णय घेता की आपण नापास झालो तुमच्या जगाला नालायक आणि तुम्ही तुमचं आयुष्य काय घालता. पण त्याच्यासाठी त्यांनी प्रत्येकच काही ना काहीतरी वेगळं दिलंय. त्यांनी तुमच्यातही काहीतरी वेगळं दिलं, त्यांच्यातही काहीतरी वेगळं दिलंय. ते शोधा. ते ज्या क्षणी तुम्हाला सापडेल ना त्या क्षणी आनंद सारखा. आता नाट्यसंगीताचा विषय झाला
कट्यारनी जी बीजपेरणी केली नाट्यसंगीत आणि त्या सगळ्या विषयाला एक स्टेटस दिलं. आज संगीत देवबाबळीसारखं नाटक फुल सक्सेसमध्ये चालू आहे, म्हणजे अवॉर्ड्स ॲक्लेम पण आहे, पब्लिक ॲप्रिसिएशन पण आहे. तर हे कट्यारचं यश आहे असं म्हणता येईल का, आणि असे अजून प्रयोग व्हावेत? म्हणजे संगीत देवबाबळीचं यश आहे. ओके, त्यांच्या कामाने त्यांनी मिळालेलं यश आहे. मला असं वाटतं की म्युझिककडे पॉझिटिव्ह बघण्याचा दृष्टिकोन तयार झाला असेल तर ते कट्यारचं यश आहे. पण देवबाबळीच्या बाबतीत जे घडत आहे ते पूर्णपणे त्या टीमचं यश आहे. क्या बात. सर एक विचार होता की आजकाल काय होतं की भरपूरसे जे सेलिब्रिटी आहेत त्यांचे फॅन्स त्यांना फॉलो करतात, मीन्स ते काय करतात.